नमस्कार मित्रांनो, मी लकुल गोसावी. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ अपलोड करता आला नाही, त्याबद्दल जरा आम्हाला माफ करा. कारण मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलं की सर तुमचे व्हिडिओ काय येत नाहीत, आम्हाला आवडतात व्हिडिओ तुमचे बघायला. कारण खंडाघाटमधील आमचे जे ग्रामस्थ आहेत ते आता कामानिमित्त वगैरे मुंबईला आहेत आणि त्यांना इकडचे गावचे जे आकर्षण आहे, अर्थात गावचं आकर्षण सर्वांना असतंच, त्यामुळे त्यांना ते व्हिडिओ आवडतात. तर माफ करा, काही कालावधीसाठी म्हणजे महत्त्वाचं काम असल्यामुळे वगैरे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. पण आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलो, एक वेगळी आगळीवेगळी स्पर्धा आमच्या खंडाघाटमध्ये जी पार पडली त्याच्याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एकच सांगायचं आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माझे जे व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आमच्या खंडाघाटमध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या या क्रीडास्पर्धा या होत असतात आणि त्याच्यामध्ये कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा इथे होत असतात आणि प्रत्येक वाडीमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर आज आपण ज्या स्पर्धेविषयी बोलणार आहोत ती खंडाघाटमधील एक महत्त्वाची स्पर्धा गांगोमावली क्रीडा मंडळ गांगोवाडी. 2002 साली या मंडळाची स्थापना झाली आणि मंडळाची स्थापना झाल्यापासून सातत्याने 20 वर्ष हे जे मंडळ आहे ते मंडळ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत असतं. परंतु दरवर्षी क्रिकेट स्पर्धा होत असतात आणि यावर्षी मात्र त्यांचे जे सर्व सदस्य आहेत म्हणजेच संदीप जोईल, त्यांना आम्ही लाडाने म्हणजे बाली जोईल असं त्यांना म्हणतात, त्यानंतर माझा मित्र हर्षद सावंत, त्याचबरोबर दशरथ गोसावी, त्यानंतर रमेश घाडगे आणि त्याचबरोबर बंडू सावंत आणि छोटू सावंत हे म्हणजे आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. आणि तर या सर्वांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या गांगवाडीमध्येच एक स्पर्धा घ्यायची IPLच्या धर्तीवर, म्हणजे IPLशी साम्य असणारी आणि अर्थात तिला नाव दिलं गांगवाडी प्रीमियर लीग म्हणजे GPL स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं गेलं आणि 19 आणि 20 मार्च 2022 शनिवार आणि रविवार अशा 2 दिवस ही स्पर्धा 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आणि ते 8 संघ म्हणजे त्या 8 संघांमधील जे खेळाडू होते ते खेळाडू प्रत्यक्ष जसे IPLला बोली लागते तशा प्रकारची बोली लावून हे खेळाडू त्या त्या संघांमध्ये घेतले गेले. आणि त्याच्यानंतर मग गांगवाडीच्या मैदानावर थरार सुरू झाला तो GPLचा. तर आज आपण या स्पर्धेमध्ये ज्या बोली कशाप्रकारे लावल्या गेल्या त्याचे काही व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे. आणि त्याचबरोबर सेमीफायनल आणि फायनलचा सामना कोणामध्ये झाला त्याच्यामध्ये काही दृश्य स्पर्धेची जी मला व्हिडिओ मला मिळालेत ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर होळीच्या सणामध्ये या ठिकाणी गांगवाडीमध्ये अशा प्रकारची खूप सुंदर अशा प्रकारचे स्पर्धेचे नियोजन केलं गेलं होतं आणि हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटमुळेच एक प्रोत्साहन मिळतं की ज्यावेळी मला फोन आले मुंबईवरून की त्यावेळी खूप चांगलं वाटलं की म्हणजे तुम्ही एवढ्या आवडीने व्हिडिओ बघता आणि जर व्हिडिओ चॅनलवर अपलोड झाला नाही तर तुम्ही आतुरतेने वाट पाहता आणि अगदी तन्मयतेने किंवा एक आत्मीयतेने तुम्ही फोन करून मला सांगितलं की सर तुमचे व्हिडिओ येऊ देत म्हणून आम्हाला आवडतात, खूप चांगलं वाटलं आणि त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आहे. तर आता याच्या पुढे तुम्हाला अगोदर जी स्पर्धा आपली पार पडली त्या स्पर्धेमध्ये जे 8 संघ होते त्या 8 संघांचे मालक आणि त्यांनी कशाप्रकारे बोली लावली हे सगळं तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर स्पर्धेचा शुभारंभ आणि इतर स्पर्धेतील जे सामने आहेत त्या सामन्यांपैकी काही सामन्यांचं व्हिडिओ शूटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर बघूया आता ज्या ठिकाणी बोली लागलेल्या आहेत तो व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. चला धन्यवाद. सोमवार दिनांक 14 मार्च 2022 रोजी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर साधारणतः 10 वाजता सर्व संघ मालक ठरलेल्या ठिकाणी एकत्र आले. यामध्ये संघनायक जे होते 8 संघ आणि त्या प्रत्येक संघाचे मालक दत्तगुरु 11 संघाचा मालक सूरज गोसावी, त्यानंतर गांगो स्पोर्ट्स संघाचे मालक श्री सकाराम सावंत, त्याचबरोबर वाघोबा 11 संघाचे मालक बंडू सावंत, भैरीभावानी स्पोर्ट्स संघाचे मालक बंडू भालेकर, महापुरुष मित्रमंडळ
या संघाचे संघ मालक संदीप बागवे, त्यांचं बालमित्र मंडळ या संघाचे मालक अभिषेक लाड आणि झुकेगा नाही साला या संघाचे मालक रणजित पवार आणि श्री साई समर्थ स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक रमेश घाडगे असे सर्व 8 संघ मालक त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्यानंतर स्पर्धेच्या बोलीला सुरुवात झाली. याच्यामध्ये गावातीलच 125 खेळाडूंना त्या ठिकाणी बोली लावण्यात आली आणि मग तेथे खेळाडू त्या संघांमध्ये दाखल झाले. धुळी असल्याने या स्पर्धेसाठी मुंबईहून खूप खेळाडू हे आलेले होते. त्यानंतर 8 संघांची प्रत्येकी 4-4 संघ असे अ आणि ब गटामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानंतर लॉट्स पाडण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर मग खेळाडूंची ओळख परत घेण्यात आली. साखळी सामन्यात केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर अ गटातून रमेश घाडगे यांचा श्री साई समर्थ स्पोर्ट्सचा संघ आणि गांगो स्पोर्ट्सचा संघ सकाराम सावंत यांचा हे दोन संघ, तर ब गटातून दत्तगुरु 11 सुरज गोसावी यांचा संघ आणि बंडू सावंत यांचा वाघोबा 11 संघ हे सेमीफायनलसाठी पात्र ठरले. सेमीफायनलचा पहिला सामना रमेश घाडगे यांचा श्री साई समर्थ स्पोर्ट्स आणि बंडू सावंत यांचा वाघोबा 11 या दोन संघांमध्ये झाला. बंडू सावंत यांच्या वाघोबा 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 30 धावा बनवल्या आणि प्रत्युत्तरादाखल श्री साई समर्थ स्पोर्ट्स संघाने शेवटच्या षटकामध्ये हे लक्ष पार करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. कसं जागेवर नाही गप टोकता रमेश स्टेपिंग आहे बघ दा बस बस हार्दिक पांड्या
पैसेंजर गरीब भाग झाला असता पैसेंजर चार धाव मिळतात म्हणजे एकच एकच वाईट सेमीफायनलचा दुसरा सामना सूरज गोसावी यांचा दत्तगुरु इलेवन गडगे सकल आणि श्री सकाराम सावंत यांचा गांगो स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करत असताना दत्तगुरु इलेवन संघाची धावसंख्या 2 षटकांमध्ये फक्त 4 धावा झालेल्या होत्या. मात्र त्यानंतर सूरज गोसावी या डावकऱ्या फलंदाजाने पुढील 2 षटकांमध्ये तब्बल 7 षटकार खेचत 4 षटकांमध्ये 53 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं केलं आणि सूरजने या सामन्यामध्ये नाबाद 45 धावांची खेळी केली. स्पर्धेतील अंतिम सामना दत्तगुरु इलेवन व श्री साई समर्थ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये झाला आणि हा सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायन झालं आणि त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सामना सुरू झाला. अंतिम सामन्यातही दत्तगुरु इलेवन संघाची प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली झाली नाही आणि साहिल पवार, त्यानंतर विनोद बागवे आणि स्वप्नील जाधव असे 3 खंदे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. त्यानंतर मात्र सूरज गोसावी आणि लकुळ गोसावी या दोघांनी अधिक पडझड होऊ न देता निर्धारित 4 षटकांमध्ये 39 धावा बनवल्या.
विजयासाठी 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले असे साई समर्थ स्पोर्ट्स संघाचे फलंदाज मात्र आक्रमक खेळी करण्यामध्ये अयशस्वी ठरले आणि दत्तगुरु इलेव्हन संघाचा विनोद बागवे त्यानंतर स्वप्नील जाधव आणि सूरज गोस्वामी यांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांना हे आव्हान पेलवता आलं नाही आणि अशा प्रकारे या जी पी एल 2022 स्पर्धेचा अंतिम सामना दत्तगुरु इलेव्हन संघाने जिंकत वाघोबा चषकावर आपलं नाव कोरलं. गाडगे यांचा श्री साई समर्थ स्पोर्ट्स हा उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाज तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा मान सूरज गोसावी याने मिळवला आणि त्याने अनेक वैयक्तिक बक्षिसांची जाहिरात त्याच्यावर झाली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री साई समर्थ स्पोर्ट्स या संघाचा विनेश गाडगे याची निवड करण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गांगोमावली क्रीडा मंडळ गांगोवाडीच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. सामन्यासाठी पंच म्हणून श्री गणेश लाड व श्री दीपक इसवलकर यांनी काम पाहिलं. स्कोरर म्हणून महेश सावंत आणि श्री मनोज ठाकूर सर यांनी काम पाहिले. सामन्यांचे समालोचन श्री भामा सावंत, त्यानंतर मी स्वतः श्री गोसावी सर, त्यानंतर अशोक शिंदे आणि अवधूत जोईल यांनी काम पाहिलं. विशेष आभार म्हणजे स्पर्धेच्या दोन्ही दिवशी सर्व खेळाडू, पंच आणि प्रेक्षक या सर्वांसाठी गांगवाडीतील महिला बचत गट यांनी खूप सुंदररित्या भोजन व्यवस्था केलेली होती. स्पर्धेसाठी मंडप व साऊंड सिस्टीमची व्यवस्था श्री विलास गुरव यांची होती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.